नमस्कार, मी डॉक्टर वाल्मिक आहे, जिल्हा परिषद मराठी कन्या शाळा नंबर 1 5 वरा। इयत्ता 3 गणित या विषयाचा संख्या ज्ञान हा भाग आपण पाहतो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत पायऱ्या पाहिले, एक खालच्या पायरीवरून हळूहळू आपण वरच्या पायरीकडे जातो। पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी, या क्रमाने आपण चढत जातो। चढणे म्हणजेच हा चढता क्रम आहे। वरच्या पायरीवरून खालच्या पायरीकडे उतरत येणे, उतरणे म्हणजे याला उतरता क्रम म्हणतात। हेच आपण आता 3 अंकी संख्यांमध्ये पाहणार आहोत। सांगा बरं, 3 अंकी संख्या 100 पासून सुरू होते की नाही? हा, मग 100 नंतर आपल्या पुढचा अंक येतो 101, नंतरचा अंक येतो 102, नंतरचा अंक येतो 103, त्याच्या पुढचा अंक येतो 104। संख्या ही 1 मिळवला तर ती पुढची संख्या आहे ती क्रमाने। तसंच संख्यांमधून 104 मधून जर 1 वजा केला तर 103 येते, म्हणजे मागची संख्या येते। आपण हे पाहिलंय। आता चढता क्रम आणि उतरता क्रम आपण पाहत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता लक्षात आलं असेल की जर 3 संख्या दिलेल्या असल्या याच्यामध्ये आपल्याला जर संख्या दिलेली आहे या संख्यांवरनं चढता क्रम आणि उतरता क्रम लिहिता येतो की नाही? बघा, आता पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत चढता क्रम। सांगा बरं, अगोदर कोणती पायरी लागेल? मग लहान अंकाची पायरी असते 10 येईल, त्याच्यानंतर 11 येईल आणि त्याच्यानंतर 15 येईल। बरोबर की नाही? आता उतरता क्रम पाहू। सांगा पाहू, आता आपल्याला मोठ्या पायरीवरनं खाली उतरत यायचंय। सगळ्यात मोठी पायरी येईल 15, त्याच्यानंतर येईल 11 आणि त्याच्यानंतर येईल 10। जसं आपण हे 2 अंकी संख्येत शिकलो त्याचप्रमाणे 3 अंकी संख्येत सुद्धा आपल्याला ते लिहिता येईल, करता येईल, सोडवता येईल। आता बघा, आपण 3 अंक संख्या घेऊ। सातशे 2, 508, 345। आपल्याला ह्या 3 संख्या दिलेल्या आहेत, या संख्यांच्या नुसार चढता क्रम आता आपल्याला सांगायचा आहे। सांगा बरं, सगळ्यात लहान संख्या कोणती याच्यातली? 345 आणि त्याच्यानंतर 508 आणि त्याच्यानंतर 702, हा झाला चढता क्रम। त्याचप्रमाणे उतरायचंय आपल्याला मोठी संख्याकडनं लहान संख्याकडे यायचं। सगळ्यात मोठी संख्या बरोबर 702, नंतर 508 आणि त्याच्यानंतर 345। आता तुम्हाला 3 अंकी संख्येतला चढता क्रम आणि उतरता क्रम येईल। सर्व गटांकडून आपण आता हा अभ्यास करूया, त्या गटानुसार आपण सर्व चढता क्रम आणि उतरता क्रम सुरू।